शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसी न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। स्वच्छता सर्वेक्षण में वाड़ी नगर परिषद ने वेद जोन में सत्रह राज्यों में सोलह नंबर हासिल किए हैं। 117 पर से सीधे 17वें रैंक पर छलांग लगाई है वाड़ी में खुशी की लहर है स्वच्छता सर्वेक्षण 2020 में वाड़ी नगर परिषद ने वेस्ट जोन में 17 व राज्य में सोलहवीं रैंक लेकर स्वच्छता के मैदान में बड़ी छलांग मारी 2011 के जनगणना के अनुसार जनसंख्या चालीस बताई गई, लेकिन वास्तविक में वाड़ी की जनसंख्या बढ़ गई है वाड़ी नगर परिषद ने 2018 में एक सौ बहत्तर में 117 रैंक हासिल की थी वाड़ी के स्वास्थ्य कर्मचारियों ने मेहनत कर 2020 में 17 व 16 रैंक पर लाया वाड़ी नगर परिषद ने 6000 में से 4276 अंक प्राप्त किए हैं वेस्ट जोन के पांच राज्यों के सर्वे में वाड़ी नगर परिषद को सत्रह व राज्य में सोलह रैंक मिलने से नगर परिषद अधिकारी व कर्मचारियों का काम करने का हौसला बढ़ गया स्वच्छता सर्वेक्षण की स्पर्धा को क्वार्टर लीग में आयोजित किया गया था जिसमें वाड़ी नगर परिषद क्वार्टर एक व दो में अच्छा परफॉर्मेंस कर क्वार्टर दो में दसवीं रैंक प्राप्त की स्वच्छता सर्वेक्षण के परीक्षा में सात हजार सात नागरिकों ऐसी स्वच्छता कमेटी ने ऑनलाइन फोन व प्रत्यक्ष जानकारी लेकर वाड़ी नगर परिषद को अंक दिया गया वाड़ी नगर परिषद को वेस्ट जोन में सत्रह व राज्य में सोलह रैंक पर पहुंचाने के लिए मुख्य अधिकारी जुम्मा प्यारेलाल स्वास्थ्य निरीक्षक धनंजय गोतमारी के साथ सफाई कर्मचारी व नगर परिषद के कर्मचारी की अहम भूमिका निभाई वाड़ी के नागरिकों ने भी नगर परिषद को सहकार्य करने ऐसी वाड़ी का नाम ऊँचा हुआ वाड़ी में इसके कारण मिला सम्मान वाड़ी नगर परिषद के पूरे परिसर में दीवारों में स्वच्छ भारत संदेश देने वाले खूबसूरत पेंटिंग शहर में शौचालयों का सौंदर्यकरण शहर में कचरा संकलन कर प्रक्रिया नालियों की सफाई सभी कामों में नगर परिषद के अधिकारी कर्मचारी

आपल्या या स्वच्छ संरक्षणामध्ये देशभरातून अतिशय चांगली कामगिरी केलेली असून संपूर्ण देशभरात आपल्याला वेस्टर्न झोनमध्ये सतरावा नंबर आलेला आहे आणि आपल्या भारतामध्ये छेचाळीसवा नंबर आपण पटकवलेला आहे यामध्ये जे चार घटक होते डायरेक्ट ऑब्झर्वेशन असेल त्या ठिकाणी असणारं सर्टिफिकेशन असेल आपण ओ डी प्लस प्लस झालेलो आहे आणि या विविध घटकामध्ये अतिशय चांगले मार्क्स या वाडी नगरपालिकेने घेतलेले आहे यामध्ये नागरिकांचा असणारा सहभाग कर्मचाऱ्यांचा असणारा सहभाग अधिकाऱ्यांचा असणारा सहभाग मुलाचा आहे आणि जनजागृतीसाठी आपल्याला पत्रकार लोकांनीसुद्धा अतिशय चांगली मदत केलेली आहे त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती झाली त्यामुळे त्यामध्ये बिहेवियर चेंज झालं आणि याच्यामुळे ते दिल्लीहून आलेल्या टीमने जे आपला सर्वे केला त्या सर्वेमध्ये आपल्याला अतिशय चांगले मार्क्स मिळालेले आहे आपण या ठिकाणी पहिले पहिल्या दहामध्ये सुद्धा येऊ शकतो पुढच्या वर्षी आपण पहिल्या दहामध्ये येण्याचा मानस करूया आणि आपल्याला विविध घटकामध्ये आणखी चांगले मार्क्स मिळतील आणि स्वच्छ सर्वेक्षणामध्ये मिळालेली ही जी यश आहे किंवा ही जी कामगिरी आहे ती आपल्या जनता कर्मचारी असेल किंवा इतर जे एन जी ओज असेल त्यांच्या सहकार्याने ते आपण साध्य करू शकलेलो आहे आणि यापूर्वी वाडी जी एकशे पन्नासच्या वर किंवा शंभरच्या वर राहणारी आपण सतरामध्ये आणलेलं आहे त्यामुळे या सर्व शहरवासींचं यामुळे अभिनंदन मी करतो सर्व कर्मा कर्मचाऱ्यांनी जे मदत केलेली आहे त्यासाठी त्यांचंही अभिनंदन आणि आपण जनजागृती केल्यामुळे आपण सर्व नागरिकांचं अभिनंदन आणि यामुळे असंच सहकार्य आम्हाला लाभेल आणि पुढच्या वर्षी आपण टॉप थ्रीमध्ये येऊ असं मी मानास या ठिकाणी व्यक्त करतो मी पेंटिंगचा व्यवसाय करतो आणि वाडी नगर परिषद अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण अभियान या माध्यमातून जे जनजागृतीचं काम आहे भित्तिचित्रकाचं काम आहे ते मी केलेलं आहे वाडी परिसरामध्ये यामध्ये मला मुख्याधिकारी जुम्मा पॅरोली साहेबने मला जनजागृती करण्यासाठी काम सोपवलं होतं त्याचबरोबर मार्गदर्शन म्हणून आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक धनंजय गोतमारे यांनीसुद्धा मला मार्गदर्शन करून जनजागृती कशी करायची भीतीचित्रे कशी रंगवायची क कोणता संदेश जनतेला द्यायचा आहे आणि त्याचबरोबर प्लॅस्टिक सिंगल यूज प्लॅस्टिकचा उपयोग टाळायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कसे चित्र रंगवायचे आहेत याबद्दल मला मार्गदर्शन केलं आणि त्यानुसारच मी वाडी परिसर परिसरातील संपूर्ण वार्डामध्ये गल्ली बोळामध्ये भिंती रंगवून त्याद्वारे जनतेची जनतेला संदेश पोहोचविला की त्यांनी स्वच्छ आपला परिसर स्वच्छ ठेवावे प्लास्टिकचा उपयोग करू नये तसेच कचरा जो आहे तो विशिष्ट पिशवीमध्ये जमा करून नगर परिषदेने ज्या गाड्या पाठवतात सकाळी त्यामध्येच आपण जमा करावा याद्वारे आपण स्वच्छता राखून आपला परिसर हा स्वच्छ सुंदर आणि निरोगी कसा राहील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे हा संदेश मला पूर्ण संपूर्ण वाडीमध्ये पसरवायचा होता तो मी पूर्ण केला आहे इन बी सी एन केली वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट